हेलो हाँ हेलो एवरीवन हेलो टुडे हाँ हेलो एवरीवन टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट नेक्स्ट पार्ट ऑफ दिस सेशन व्हिच इज द कॉन्सेप्ट ऑफ ट्रांसलेशन सॉरी ट्रांसफॉर्मेशंस बाय यूजिंग मैट्रिक्स एंड देयर इक्वेशंस. आपण बघितलं होतं की याच्यामध्ये टू डी ट्रान्सफॉर्मेशन कोणते कोणते आहेत, ज्याच्यामध्ये त्याची कन्सेप्ट काय आहे हे बघितलं होतं. ट्रान्सलेशन, स्केलिंग, रिफ्लेक्शन, रोटेशन, देन वी गोइंग टुवर्ड दी दॅट टू डी ट्रान्सफॉर्मेशन युझिंग होमोजिनियस कोऑर्डिनेट्स. होमोजिनियस कोऑर्डिनेट्सचा यूज करून हे टू डी ट्रान्सफॉर्मेशन कसे आहेत ते आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये. तर आता याच्यामध्ये होमोजिनियस ट्रान्सफॉर्मेशनचे मॅट्रिक्स फॉर्म काय आहे, तर या टाइप मध्ये आहे एक्स डॅश वाय डॅश वन, दॅट इज ए बी सी डी ई एफ, अँड दिस इज दी होमोजिनियस कोऑर्डिनेट झेड विच कंटेन्स दी व्हॅल्यू वन, ज्याची व्हॅल्यू वन असते. आणि त्याचं हे जे इक्वेशन आहेत एक्स डॅश वाय डॅश अँड वन, तर त्याच्या बेसिस वरती आपल्याला जे टू डी ट्रान्सफॉर्मेशन आहे ते बघायचं आहे. टू डी ट्रान्सलेशन दी अल्जेब्रिक नोटेशन ऑफ मॅट्रिक्स नोटेशन सॉरी अल्जेब्रिक नोटेशन अँड मॅट्रिक्स नोटेशन फॉर टू डी ट्रान्सलेशन इज गिवन ऍज. तर आता याच्यामध्ये आपल्याला बघायचंय, बघा टू डी ट्रान्सलेशनचं हे काय आहे, अल्जेब्रिक नोटेशन काय आहे. तर एक्स डॅश इज इक्वल टू एक्स प्लस टी एक्स अँड वाय डॅश इज इक्वल टू वाय प्लस टी वाय. ओके, आता हे जे टी एक्स अँड टी वाय आहे हा थर्ड होमोजिनियस कोऑर्डिनेट आहे रिप्लेस ऑफ झेड. झेडच्या रिप्लेसला आपण हे घेणार आहोत. तर त्याचं मॅट्रिक्स नोटेशन काय येणार आहे बघा, एक्स डॅश वाय डॅश वन इज इक्वल टू वन झिरो टी एक्स झिरो वन टी वाय अँड झिरो झिरो वन इन टू एक्स वाय वन. ओके, हाच फॉर्मॅट आपल्याला युज करायचा आहे. तर आता ह्याच्यामध्ये फक्त जो थर्ड कॉलम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टी एक्स अँड टी वाय रिप्लेस करायचं आहे, आणि जो तुमचा डायगोनल एलिमेंट्स आहेत ते वन 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 येणार आहे. ओके, हे टू डी ट्रान्सलेशनचं अल्जेब्रिक अँड मॅट्रिक्स नोटेशन आहे. ओके, देन सेकंड वन टू डी स्केलिंग. आता जर तुम्हाला हे लक्षात ठेवायला येत नसेल तर तुम्ही कम्पेअर कम्पेअर करून लक्षात ठेवायचं आहे. टू डी ट्रान्सलेशन, टू डी स्केलिंग, अल्जेब्रिक नोटेशन काय आहेत, मॅट्रिक्स नोटेशन काय आहेत. ओके, तर आता याच्यामध्ये टू डी स्केलिंगचं अल्जेब्रिक नोटेशन काय आहे, तर एक्स डॅश इज इक्वल टू एस एक्स इन टू एक्स अँड वाय डॅश इज इक्वल टू एस वाय इन टू वाय. आता याच्यामध्ये तुम्हाला काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं नाहीये, काय नाहीये, फक्त याच्यामध्ये तुम्हाला याचे जे नोटेशन आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. आता टू डी स्केलिंगचं मॅट्रिक्स नोटेशन बघा काय आहे, एक्स डॅश वाय डॅश वन इक्वल टू एस एक्स झिरो झिरो, सेकंड रो इज झिरो एस वाय झिरो अँड थर्ड रो इज झिरो झिरो वन इन टू एक्स वाय वन. ओके, हे त्याचं मॅट्रिक्स नोटेशन आहे टू डी स्केलिंगचं. दिस इज द स्केलिंग रिलेटिव्ह टू दी ओरिजिन. हे जे आपण स्केलिंग काढलेलं आहे इथे किंवा हे जे नोटेशन घेतलेलं आहे ते ओरिजिनशी रिलेटेड आहे, म्हणजे याच्यामध्ये जे पॉइंट आहेत ते झिरो झिरो असणार आहेत. ओरिजिनचा पॉइंट हा झिरो झिरो असतो अँड ऑल अदर पॉइंट मूव्ह अवे फ्रॉम दी ओरिजिन. ओके, आता याच्यामध्ये जर आपल्याला ओरिजिनला घ्यायचं नसेल, आपण आपल्याला जर एखाद्या पर्टिक्युलर पॉइंट शी टू डी स्केलिंग घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण ते घेऊ शकतो. तर याच्यामध्ये तुम्हाला सेकंड पार्ट दिलेला आहे बघा, इफ यू वॉन्ट टू स्केल रिलेटिव्ह टू अ न्यू पॉइंट पी एक्स पी वाय देन यू हॅव प्रॉपर फॉर्म ऑफ द फॉलोइंग ऑपरेशन. म्हणजे याच्यामध्ये सपोज जर तुम्हाला ओरिजिनला घ्यायचं नसेल स्केलिंग, तर एखाद्या पॉइंट वरती तुम्हाला स्केलिंग अप्लाय करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या तीन स्टेप्स युज कराव्या लागतात. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे, फर्स्ट सबस्ट्रॅक्ट द पॉइंट पी एक्स पी वाय फ्रॉम एक्स वाय करस्पॉन्डिंगली अँड इट विल ट्रान्सलेट द रेफरन्स पॉइंट बॅक टू द ओरिजिन. त्याच्यामध्ये बघा एक्स डॅश अँड वाय डॅश. आता याच्यामध्ये बघा एस एक्स एस वाय आहे, तर याच्यामध्ये बघा एक्स मायनस पी एक्स अँड वाय मायनस पी वाय प्लस पी एक्स पी वाय. अँड वी कॅन सिम्प्लिफाय इट ऍज, याच्यामध्ये सिम्प्लिफाय कसं करते बघा, आता याच्यामध्ये जी सेकंड स्टेप आहे ते काय आहे बघा, नाव परफॉर्म दी स्केलिंग ऑपरेशन. आता याच्यामध्ये ऑपरेशन परफॉर्म करायचं याच्यामध्ये बघा, आता याच्यामध्ये हे सिम्प्लिफाय केलेलं आहे एस एक्स ने या ब्रॅकेट मल्टी ब्रॅकेटेड टर्मला मल्टीप्लाय केलेलं आहे एस एक्स इन टू एक्स मायनस एस एक्स इन टू पी एक्स प्लस हा पी एक्स ऍज इट इज येईल. त्याच्यानंतर एस वाय इन टू वाय मायनस एस वाय इन टू पी वाय प्लस पी वाय ऍज इट, या दोन टर्म्स ऍज इट इज येतील. आता ही जी तुम्हाला नेक्स्ट टर्म दिसते वी कॅन सिम्प्लिफाय इट ऍज,
याच्यामध्ये ही जी सिम्प्लिफाय केलेली टर्म आहे ती टर्म कशी आलेली आहे, तर याच्यामध्ये एक्स डॅश वाय डॅश सेम आहे, विच इज इक्वल टू एस एक्स इन टू एक्स इथं घेतलेलं आहे, तसंच एस वाय इन टू वाय वाय डॅश मध्ये घेतलेलं आहे. प्लस आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल पी एक्स अँड पी वाय इथं का आलेलं आहे, तर तुम्ही जेव्हा एस एक्स मल्टीप्लाय करता ब्रॅकेट टर्म मध्ये तेव्हा त्याच्यामध्ये पी एक्स पी वाय असणार आहे, आणि हा जो पी एक्स पी वाय आहे त्यामुळे तो कॉमन घेतलेला आहे, आणि जर हा कॉमन घेतला तर त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये टर्म कोणती राहणार आहे, तर याच्यामध्ये वन मायनस एस एक्स अँड वन मायनस पी वाय. तुम्हाला जर हे समजलं नसेल तर तुम्ही हे सिम्प्लिफाय करून बघायचं आहे, तुम्हाला ब्रॅकेटमध्ये टर्म्स कशा मल्टीप्लाय करायचं हे आहे हे माहिती आहे, त्यामुळे तुम्ही सिम्प्लिफाय करून बघा, तुम्हाला हे अँसर मिळेल याच्यामध्ये. देन इन अ होमोजिनियस मॅट्रिक्स फॉर्म इट इज गिव्हन एज, आणि मॅट्रिक्स फॉर्म मध्ये हे कसं लिहिलं जातं, तर या टाइप मध्ये लिहायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये एस एक्स इथं येईल, एस वाय सेकंड रोच्या सेकंड कॉलमला येईल, आणि हा जो आहे तो होमोजिनियस कोऑर्डिनेट आहे, त्यामुळे हा कोऑर्डिनेट ऑलमोस्ट वनच येणार आहे. आणि त्याच्यामध्ये जो हे दोन थर्ड कॉलम मधले ज्या दोन व्हॅल्यूज आहेत, तर त्या व्हॅल्यूज आपल्याला या टर्म्सला काय करायचे रिप्लेस करायचे आहेत. दॅट इज पी एक्स इन टू वन मायनस एस एक्स अँड सेकंड वन पी वाय इन टू वन मायनस एस वाय. ओके, हा मॅट्रिक्स कशाशी येतो होमोजिनियस मॅट्रिक्स, तर एखादा जर पॉइंटला जर आपल्याला स्केलिंग अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी, आणि जर ओरिजिनला घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये सिम्पल इक्वेशन आहे एस एक्स एक्स एस वाय वाय. ओके, तर आता तुम्हाला जर टू डी स्केलिंग एक्सप्लेन करा असं जर क्वेश्चन आला तर तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये दोन फॉर्म्युले जनरेट करायचे आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जो नेक्स्ट टू डी ट्रान्सफॉर्मेशन आहे टू डी रिफ्लेक्शन, तर टू डी रिफ्लेक्शन मध्ये होमोजिनियस कोऑर्डिनेट कसे युज होतात, तर त्याच्यामध्ये जे मॅट्रिक्स नोटेशन आहे फॉर रिफ्लेक्टिंग अबाउट दी वाय ऍक्सिस, आता याच्यामध्ये तुम्हाला तीन टाईपने रिफ्लेक्शन घेऊ शकतो आपण. एक आहे वाय ऍक्सिस, सेकंड आहे एक्स ऍक्सिस, अँड अबाउट आर्बिट्ररी वाय ऍक्सिस. म्हणजे आता याच्यामध्ये जर आपण एक वाय ऍक्सिस सोबत रिफ्लेक्शन केलं तर त्याच्यामध्ये त्याचा मॅट्रिक्स वेगळा असणार आहे, एक्स ऍक्सिस सोबतचा मॅट्रिक्स वेगळा असणार आहे. आता याच्यामध्ये फर्स्ट बघा मॅट्रिक्स नोटेशन फॉर रिफ्लेक्टिंग अबाउट वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस जे रिफ्लेक्शन आहे तर ते बघा एक्स डॅश वाय डॅश वन विच इज इक्वल टू मायनस वन वन वन. ओके, जर एक्स ऍक्सिस सोबत घेतला तर बघा काय येतोय वन मायनस वन वन. ओके, म्हणजे जर वाय ऍक्सिस सोबत घेतला तर एक्स ऍक्सिसचा कोऑर्डिनेट आहे तो मायनस येतो. ओके, आणि जर एक्स ऍक्सिस सोबत जर रिफ्लेक्शन घेतलं तर त्याच्यामध्ये वाय कोऑर्डिनेट काय येतो मायनस येतो, म्हणजे हा रिव्हर्स आहे. जर वाय ऍक्सिस घेतला तर एक्स निगेटिव्ह आणि एक्स घेतला तर वाय निगेटिव्ह, या टाईपमध्ये हे लक्षात ठेवायचं. आणि हे जे दोन मॅट्रिक्स आहे ते त्याचं टू डी रिफ्लेक्शनचं मॅट्रिक्स नोटेशन आहे. देन युजली फॉलोइंग ट्रान्सफॉर्म इज रिक्वायर्ड टू रिफ्लेक्ट अ शेप अबाउट एन आर्बिट्ररी वाय ऍक्सिस, म्हणजे एखादा शेप जर वाय ऍक्सिसला आर्बिट्ररीली रिफ्लेक्ट करायचा असेल तर त्याचं इक्वेशन काय असणार आहे, तर बघा वाय इज इक्वल टू ए एक्स, देन एक्स डॅश इज इक्वल टू, सपोज जर त्या लाईनचं इक्वेशन घेतलं वाय इज इक्वल टू ए एक्स, तर त्याचं कसं असणार आहे बघा इक्वेशन, एक्स डॅश इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट एक्स मायनस ए एक्स प्लस ए एक्स विच इज इक्वल टू मायनस एक्स प्लस टू ए एक्स अँड वाय डॅश इज इक्वल टू वाय, अँड द मॅट्रिक्स फॉर्म इज रिटर्न एज मायनस वन झिरो टू ए एक्स झिरो वन झिरो 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 वन. ओके, आता याच्यामध्ये हे दोन्ही घेतलेले आहेत आपण अबाउट वाय ऍक्सिस अँड आर्बिट्ररी अबाउट एक्स ऍक्सिस. ओके, तर याच्यामध्ये इक्वेशन सेम आहे बघा, जेव्हा वाय सोबत घेतो तेव्हा त्याचं इक्वेशन असणार आहे वाय इज इक्वल टू ए एक्स, आणि जेव्हा एक्स ऍक्सिस सोबत घेणार आहोत तेव्हा त्याचं इक्वेशन असणार आहे वाय इज इक्वल टू ए वाय. ओके, आता याच्यामध्ये बघा वाय जेव्हा वाय ऍक्सिस सोबत घेतो आर्बिट्ररीली तेव्हा वाय डॅश इज इक्वल टू वाय येतो, आणि जेव्हा एक्स डॅश सोबत घेतो तेव्हा एक्स डॅश इज इक्वल टू एक्स येतो. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला दोन टर्म्स वेगळ्या येतात, जेव्हा वाय ऍक्सिस ची येतो तेव्हा एक्स डॅशची व्हॅल्यू मायनस एक्स प्लस टू एक्स असते, आणि जेव्हा एक्स ऍक्सिस सोबत घेता तेव्हा वाय डॅशची व्हॅल्यू काय येणार आहे मायनस वाय प्लस टू ए वाय. ओके, आणि त्याचा मॅट्रिक्स बघा वाय ऍक्सिसची असताना त्याचा एक्स कोऑर्डिनेट टू ए एक्स येणार आहे, आणि जेव्हा एक्स ऍक्सिस सोबत घेता तेव्हा त्याचा वाय कोऑर्डिनेट टू ए वाय येणार आहे. ओके, तर या टाईपमध्ये तुम्हाला हे टर्म्स लक्षात राहत नसतील तर कम्पॅरेटिव्हली हे तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. बघा टू डी रिफ्लेक्शन मध्ये तुम्हाला काय आहे, तर
रिफ्लेक्शन अबाउट वाय ऍक्सिस अँड रिफ्लेक्शन अबाउट एक्स ऍक्सिस. ओके, दोन ऍक्सिस आहेत एक्स अँड वाय. म्हणजे वाय ऍक्सिसची घेताना एक्स कोऑर्डिनेट मायनस आहे आणि एक्स कोऑर्डिनेट सोबत घेताना वाय कोऑर्डिनेट मायनस आहे. हे जस्ट एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिसची रिफ्लेक्शन असेल तर त्या टाइपमध्ये. देन आर्बिट्ररीली जर रिफ्लेक्शन असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा दोन तुम्हाला फॉर्म आहेत. एक आहे तो वाय ऍक्सिस आणि सेकंड आहे तो एक्स ऍक्सिस. वाय ऍक्सिस सोबत असताना तुम्हाला हे इक्वेशन्स येणार आहेत आणि हा त्याचा मॅट्रिक्स फॉर्म आहे. आणि त्याच्यामध्ये जर एक्स ऍक्सिस सोबत घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये त्याचा मॅट्रिक्स फॉर्म आणि पर्टिक्युलर अल्जेब्रिक फॉर्म, हे दोन फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर आहे 2D शेअरिंग. शेअरिंग इज अ ट्रान्सफॉर्मेशन विच चेंजेस द शेप ऑफ ऑब्जेक्ट. द स्लायडिंग ऑफ लेयर्स ऑफ ऑब्जेक्ट ऑकर्स. त्याच्यामध्ये तुम्हाला शेअरिंग सांगितलेलं आहे की शेअरिंग कन्सेप्ट काय आहे. तर आता याच्यामध्ये जो काही ऑब्जेक्ट आहे तो शेअर केला जातो, म्हणजे रिपीटेडली आपण तो काय करू शकतो, शेप यूज करू शकतो. ती कन्सेप्ट काय आहे तर शेअरिंगची आहे. आता इथे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसेल हा ओरिजिनल शेप आहे आणि त्याच्यामध्ये तो ऍज इट इज इकडे शेअर केलेला आहे किंवा शेअरिंग केलेला आहे. तर ऍज इट इज आपण तो काय करू शकतो, यूज करू शकतो. विच चेंजेस द शेप ऑफ ऑब्जेक्ट. अ शेप कॅन बी शेअर्ड ऍट अन अँगल बीटा. त्याच्यामध्ये तो शेअरिंगचा जो अँगल असणार आहे तो अँगल काय असतो, बीटा असतो. द फॉलोइंग फिगर शोज द ज्योमेट्री अँड वी ऑब्झर्व दॅट द वाय कोऑर्डिनेट इज नॉट चेंज, इट रिमेन्स अनचेंज, बट द एक्स कोऑर्डिनेट इज अ फंक्शन ऑफ वाय अँड टॅन बीटा. तर या सेंटेन्समध्ये काय दिलेलं आहे, तर याच्यामध्ये हा जो फर्स्ट ओरिजिनल शेप आहे तो रिप्लेस झालेला आहे. तर त्याच्यामध्ये बघा, त्याचा जो एक्स कोऑर्डिनेट होता तेव्हा झिरो होता ओरिजिनल मध्ये, पण त्याचा शेअरिंग मध्ये किती झालेला आहे तर 2 झालेला आहे. म्हणजे बघा 0, 1 अँड 2. पण त्याचा एक्स वाय कोऑर्डिनेट बघा बरं, तोच आहे. ओके, म्हणजे 1, 2, 3 ओरिजिनलला पण तोच होता आणि शेअरिंगला पण तोच आहे, म्हणजे 3. फक्त एक्स ऍक्सिसचा त्याचा चेंज झालेला आहे. तर या डायग्राम वरून आपण इथं काय कन्सिडर केलेलं आहे बघा, एक्स डॅश इज इक्वल टू एक्स प्लस वाय टॅन बीटा अँड वाय डॅश इज इक्वल टू वाय. म्हणजे या डायग्राम वरून आपण हे इक्वेशन घेतलेले आहेत. हे दोन इक्वेशन्स आहेत एक्स डॅश अँड वाय डॅश. अँड इन मॅट्रिक्स फॉर्म इट इज रिटन ऍज एक्स डॅश वाय डॅश 1 विच इज इक्वल टू 1 tan beta 0, 0, 1, 0 अँड लास्ट वन होमोजिनियस कोऑर्डिनेट झेड हॅव्हिंग व्हॅल्यू 1. त्याच्यामध्ये हा जो लास्ट मॅट्रिक्स सॉरी लास्ट कोऑर्डिनेट आहे तो काय आहे, 1 आहे. ओके, आता याच्यामध्ये फक्त हे तुम्हाला एवढंच आहे की याच्यामध्ये त्याचं अल्जेब्रिक नोटेशन आहे अँड मॅट्रिक्स नोटेशन. आता याच्यामध्ये तुम्हाला कोणतंही मॅट्रिक्स नोटेशन सिम्प्लिफाय करायचं नाहीये किंवा त्याच्यावरती एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे नाही. तुम्हाला हे दोन्ही त्याचे अल्जेब्रिक नोटेशन आणि मॅट्रिक्स नोटेशन फक्त लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तो 2D रोटेशन. रोटेशन काय आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला त्याचे फॉर्म बघायचे आहेत अल्जेब्रिक अँड मॅथमॅटिक्स. अ पॉइंट पी ऑफ एक्स वाय इज टू बी रोटेटेड बाय अन अँगल बीटा अबाउट द ओरिजिन टू पी ऑफ एक्स वाय इज शोन इन फिगर. आता याच्यामध्ये बघा, मी डायग्राम दिसते तुम्हाला. त्याच्यामध्ये हा जो आहे हा एक्स कोऑर्डिनेट आहे आणि हा वाय कोऑर्डिनेट आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट कोणता आहे तर पी ऑफ एक्स वाय. ओके, ओरिजिन पासून स्टार्ट झालेला आहे आणि त्याचं लोकेशन आहे पी ऑफ एक्स वाय. आणि त्याच्यानंतर जो रोटेट केलेला आहे तो रोटेट कुठे केलेला आहे तर पी ऑफ एक्स डॅश अँड वाय डॅश. म्हणजे एक्स डॅश वाय डॅशला तो काय केलेला आहे, रोटेट केलेला आहे. म्हणजे या पोझिशन वरून या पोझिशन वरती घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये त्याचं नोटेशन कसं काढायचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला पॉईंट मिळतील बघायचे आहे. तर त्याच्यामध्ये जेव्हा तो पॉइंट पी ऑफ एक्स वाय ला असतो तर तेव्हा त्याच्यामध्ये अँगल किती आहे तर थीटा आहे. आणि जेव्हा तो पी ऑफ एक्स डॅश वाय डॅश म्हणजे या पॉइंटला मूव्ह होतो तेव्हा त्याच्यामधील अँगल किती आहे तर बीटा आहे अबाउट एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस. ओके, याच्यामध्ये बघा ह्याचे पॉइंट आहेत एक्स अँड वाय आणि जेव्हा तो रोटेट होतो तेव्हा त्याचे पॉइंट आहेत एक्स डॅश अँड वाय डॅश. ओके, आता याच्यामध्ये बघा एक्स डॅश अँड वाय डॅशची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट होते. तर एक्स डॅश इज इक्वल टू आर कॉस थीटा प्लस बीटा. म्हणजे एक्स डॅशची व्हॅल्यू बघा, एक्स कोऑर्डिनेट आर इंटू कॉस थीटा प्लस बीटा अँड वाय डॅशची व्हॅल्यू बघा आर इंटू साईन थीटा प्लस बीटा. ओके, हे दोन इक्वेशन्स आहेत. त्याच्यानंतर बघा, हे तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री माहिती असेल की कॉस थीटा प्लस बीटा असेल तर काय करायचं, किंवा साईन अल्फा प्लस बीटा हे
फॉर्म्युलेस तुम्हाला माहिती असतील. एक्स डॅश इज इक्वल टू आर इंटू कॉस थीटा प्लस बीटा. ह्याचं इव्हॅल्युएशन काय आहे बघा, कॉस थीटा इंटू कॉस बीटा मायनस साईन थीटा इंटू साईन बीटा. त्याच्यानंतर अगेन वाय डॅश, वाय डॅशचं बघा काय आहे, आर साईन थीटा इंटू कॉस बीटा प्लस कॉस थीटा इंटू साईन बीटा. साईन अल्फा प्लस बीटाचं माहिती असेल, साईन अल्फा कॉस बीटा प्लस कॉस बीटा साईन अल्फा. तर त्या टाईपमध्ये आपण हे एक्सपांड केलेली आहे. त्याच्यानंतर याच्यावरून जी नेक्स्ट टर्म येते ती नेक्स्ट टर्म बघा काय आहे, एक्स डॅश अँड वाय डॅश. आता याच्यामध्ये बघा आर आपण कॉमन घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण इथं काय पुटअप केलेलं आहे बघा, एक्स डिवायडेड बाय आर इंटू कॉस बीटा मायनस वाय अपॉन आर इंटू साईन बीटा. त्याच्यामधून आपण व्हॅल्यू काढलेली आहेत कॉस थीटाची आणि साईन थीटाची. साईन कॉस थीटा काय येईल तर एक्स डिवायडेड बाय आर, म्हणजे आर मीन्स डायगोनल, अँड वाय डिवायडेड बाय आर विच इज द व्हॅल्यू ऑफ साईन थीटा. त्याच्यामध्ये सेम अगेन इथे साईन थीटा अँड कॉस थीटाची व्हॅल्यू पुटअप केलेली आहे. आता तुम्हाला माहिती असेल कॉस थीटाची व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली, हा अँगल आहे तो थीटा आहे आणि हा आहे तो बीटा अँगल आहे. ओके, तर याच्यामध्ये बघा ह्या जर व्हॅल्यू या टाईप मध्ये आल्या तर ह्याच्यामध्ये हा आर आहे तो काय होईल, कॅन्सल होईल प्रत्येक टर्मला आणि त्याच्यामधून व्हॅल्यू काय राहणार आहे, तर एक्स डॅश इज इक्वल टू एक्स कॉस बीटा मायनस वाय साईन बीटा अँड वाय डॅश इज इक्वल टू एक्स साईन बीटा प्लस वाय कॉस बीटा. म्हणजे ही अल्टर केलेली आहे, ही टर्म पुढे घेतलेली आहे आणि ही टर्म मागे घेतलेली आहे, त्यामुळे आपल्याला हे इक्वेशन मिळेल. तर हे जे तुम्हाला स्क्वेअर मध्ये जे इक्वेशन दिसतात तर ते इक्वेशन कशाचे आहेत, तर 2D रोटेशनचे आहे, म्हणजे अल्जेब्रिक नोटेशन आहे. आणि त्याच्यामध्ये त्याचा जे मॅट्रिक्स फॉर्म आहे तो मॅट्रिक्स फॉर्म काय आहे बघा, एक्स डॅश वाय डॅश वन विच इज इक्वल टू, आता एक्सचा कोऑर्डिनेट आहे तो फर्स्ट कॉलमला लिहायचा आहे, वायचा कोऑर्डिनेट आहे तो सेकंड कॉलमला लिहायचा आहे आणि जो तुमचा होमोजिनियस कोऑर्डिनेट आहे तो लास्ट कॉलमला आहे, तो बाय डिफॉल्ट 1 असतो. तर आता ह्याच्यामध्ये बघा एक्सचा कोऑर्डिनेट आहे कॉस बीटा, वायचा कोऑर्डिनेट आहे मायनस साईन बीटा आणि वाय डॅश मध्ये बघा एक्स कोऑर्डिनेट आहे साईन बीटा अँड वाय कोऑर्डिनेट कॉस बीटा. ओके, तर या टाईपमध्ये त्याचा मॅट्रिक्स फॉर्म आहे. तर हे कशाशी रिलेटेड आहे, तर 2D रोटेशन. ओके, तर तुम्हाला हे पूर्णपणे सिम्प्लिफाय करून हे तुम्हाला फॉर्म्युले काढायचे जर तुम्हाला क्वेश्चन असेल, एक्सप्लेन 2D रोटेशन. ओके, आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, फॉर एक्झाम्पल टू रोटेट अ पॉइंट बाय 90 degrees द मॅट्रिक्स बिकम्स. आता सपोज जर याच्यामध्ये बीटा हा अँगल जर 90 degrees असेल, म्हणजे सपोज आता हा तुम्हाला क्वेश्चन, हा जे एक्झाम्पल दिलेला आहे ते तुम्हाला 1 mark साठी असू शकतं किंवा फिलिंग द ब्लँक साठी. तर आता याच्यामध्ये बघा जर अँगल 90 degrees ने पॉइंट काय केला, रोटेट केला, तर त्याच्यामध्ये बघा कॉस बीटा म्हणजे कॉस 90 व्हॅल्यू किती येणार आहे, 0. त्याच्यानंतर मायनस साईन बीटा म्हणजे मायनस साईन 90 व्हॅल्यू किती येणार आहे, -1 अँड दिस इज 0. देन सेकंड वाय डॅश बघा साईन बीटा म्हणजे साईन 90 व्हॅल्यू इज 1 अँड कॉस बीटा दॅट मीन्स कॉस 90 व्हॅल्यू इज 0 अँड रिमेनिंग टर्म्स आर ऍज इट इज. तर या टाईप मध्ये आपल्याला तो मॅट्रिक्स इथे फाइंड आउट होतो. तर हे झाले तुमचे 2D ट्रान्सफॉर्मेशन. आता याच्यामध्ये काय काय बघितलं, तर याच्यामध्ये बघा 2D ट्रान्सफॉर्मेशन इन होमोजिनियस कोऑर्डिनेट्स. होमोजिनियस कोऑर्डिनेट्स यूज करून आपण ट्रान्सफॉर्मेशन काढलेले आहेत, 2D ट्रान्सलेशन, त्याचं अल्जेब्रिक नोटेशन, मॅट्रिक्स नोटेशन. ओके, देन 2D स्केलिंग, त्याचं मॅट्रिक्स नोटेशन आहे आणि अल्जेब्रिक नोटेशन आहे. हे ओरिजिन सोबत आहे आणि त्याच्यामध्ये जर एखाद्या पॉइंटशी रिलेटेड घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये त्याचं इक्वेशन इथे आहे आणि त्याचं मॅट्रिक्स नोटेशन आहे. ओके, म्हणजे तुम्हाला स्केलिंग मध्ये दोन तुम्हाला फॉर्म्युलेस मिळतील रिलेटेड टू दी ओरिजिन. ओरिजिन म्हणजे जो 0 0 पॉइंट असतो आपला एक्स कोऑर्डिनेट अँड वाय कोऑर्डिनेटचा तो पॉइंट, आणि हे एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटला घ्यायचं असेल PX PY ला, तर त्याचं इक्वेशन आहे आणि त्याचा मॅट्रिक्स फॉर्म आहे. त्याच्यानंतर आहे 2D रिफ्लेक्शन. आता 2D रिफ्लेक्शन मध्ये तुम्हाला दोन पॉइंट आहेत, एक आहे तो एक्स ऍक्सिस आणि दुसरा आहे तो वाय ऍक्सिस. तर त्याच्यामध्ये तुम्हाला दोन मॅट्रिक्स मिळतील आणि त्याच्यामध्ये आर्बिट्ररीली एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस हे अगेन दोन फॉर्म्युलेस मिळतील. त्याच्यामध्ये त्याचं मॅट्रिक्स नोटेशन आहे आणि अल्जेब्रिक नोटेशन आहे. अल्जेब्रिक मीन्स इक्वेशनशी रिलेटेड, म्हणजे इक्वेशन मध्ये लिहितो ते अल्जेब्रिक नोटेशन आहे. आणि 2D शेअरिंग, 2D शेअरिंग मध्ये सुद्धा तुम्हाला दोन इक्वेशन्स आहेत, एक आहे तो अल्जेब्रिक आणि दुसरा आहे तो मॅट्रिक्स. अँड लास्ट वन 2D रोटेशन. 2D रोटेशन मध्ये सुद्धा तुम्हाला दोन इक्वेशन्स आहेत, एक आहे ते अल्जेब्रिक आणि दुसरा आहे ते
मॅट्रिक्स. ओके, तर हे पूर्णपणे तुमचे 2D ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत. आणि याच्या पैकी नेक्स्ट आहे ते 3D ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत. हे जस्ट लाईक 2D ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे 2D ट्रान्सफॉर्मेशन सोबतचे सेम आहेत. म्हणजे जसं आपण 2D ट्रान्सफॉर्मेशन मध्ये यूज करतो त्याच टाईपमध्ये 3D मध्ये यूज करणार आहोत. पण याच्यामध्ये आपण 3 कन्सिडर करणार आहोत, म्हणजे याच्यामध्ये 3 कोऑर्डिनेट्स असतील आणि त्याच्यासोबत अजून एक कोऑर्डिनेट असेल तो होमोजिनियस कोऑर्डिनेट. तर याच टाईपमध्ये बघणार आहोत. तुमचे जे काही फॉर्म्युले आता आपण 2D मध्ये बघितले ते ऍज इट इज तुम्हाला 3D मध्ये यूज करायचे आहे. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला एक कोऑर्डिनेट जास्ती होणार आहे, तो आहे तो झेड कोऑर्डिनेट. ओके, तर या टाईपमध्ये आपण हे ट्रान्सफॉर्मेशन बघायचे आहेत. तर आता याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला सांगू शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन असा येऊ शकतो, तर एक्सप्लेन एनी 3 ऑफ द 2D ट्रान्सफॉर्मेशन, और या टाईपमध्ये असू शकतो, म्हणजे कोणतेही 3 एक्सप्लेन करा, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही एक ट्रान्सफॉर्मेशन विचारला जाईल आणि तो एक्सप्लेन करा असं विचारलं तर तुम्हाला या स्टेप वाईज मध्ये तुम्हाला ते पर्टिक्युलर ट्रान्सफॉर्मेशन एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ओके, देन नेक्स्ट पार्ट इज 3D ट्रान्सफॉर्मेशन्स. 3D ट्रान्सफॉर्मेशन, हिअर वी परफॉर्म ट्रान्सफॉर्मेशन इन 3 डायमेन्शन्स. याच्यामध्ये 3 डायमेन्शन्स थ्रू 3D ट्रान्सफॉर्मेशन यूज केले जातात. आता त्याच्यामध्ये बघा, फर्स्ट आहे 3D ट्रान्सलेशन. तर 3D ट्रान्सलेशन मध्ये बघा, आता तुम्हाला मी 2D चा दाखवते. याच्यामध्ये 2D ट्रान्सलेशन बघा, याच्यामध्ये काय आहे, एक्स डॅश वाय डॅश, आणि याचं इक्वेशन आहे या टाईपमध्ये TX TY. याच्यामध्ये फक्त एक झेड ऍड होणार आहे. तुम्ही कंपॅरेटिव्हली स्टडी करू शकता हे ट्रान्सफॉर्मेशन. बघा याच्यामध्ये एक्स डॅश वाय डॅश झेड डॅश अँड 1, इथे फक्त TX TY होता आणि याच्यामध्ये एक ऍड झालेला आहे तो झेड. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 4 रोज अँड 4 कॉलम्स येतील. ओके, याचा डायगोनल एलिमेंट 1 लिहायचा आहे ट्रान्सलेशन मध्ये. बघा 1 1 1 1, कारण याच्यामध्ये झेड डॅश वाढलेला आहे त्यामुळे याच्यामध्ये 4 कॉलम्स असणार आहेत, TX TY TZ अँड 1. दिस इज द नोटेशन ऑफ 3D ट्रान्सलेशन. इक्वेशन सुद्धा तुम्ही लिहू शकता याचे. त्याच्यानंतर जो सेकंड आहे तो आहे 3D स्केलिंग. 3D स्केलिंग मध्ये बघा, 2D स्केलिंग मध्ये फक्त 2 इक्वेशन होते, एक्स डॅश अँड वाय डॅश. तर ह्याच्यामध्ये एक वाढलेला आहे फक्त झेड डॅश, आणि त्याचे इक्वेशन असणार आहेत SX SY अँड SZ. ओके, आणि हा त्याचा मॅट्रिक्स फॉर्म आहे, म्हणजे डायगोनल एलिमेंट मध्ये तुम्हाला लिहायचं आहे SX SY SZ. जर तुमचं ओरिजिन सोबत रिलेटेड असेल तर स्केलिंग. ओके, हा त्याचा मॅट्रिक्स फॉर्म आहे 3D स्केलिंगचा. आणि ह्याच्यामध्ये दुसरा पॉइंट आहे, तर तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर आर्बिट्ररी पॉइंटला घ्यायचा असेल पी ऑफ एक्स वाय झेड, तर त्याच्यामध्ये तुम्हाला या टाईपमध्ये जसं आपण मागे 2D साठी घेतलं त्या टाईपमध्ये, दॅट इज एक्स डॅश इज इक्वल टू SX इंटू एक्स मायनस PX, वाय डॅश इज इक्वल टू SY इंटू वाय मायनस PY प्लस PY, अँड झेड डॅश इज इक्वल टू SZ इंटू झेड मायनस PZ प्लस PZ. ओके, आणि मॅट्रिक्स फॉर्म तुमचा 2D सारखाच येणार आहे. याच्यामध्ये जस्ट राईट ऍट दी 4th कॉलम, जे जो तुमचा ट्रान्सफॉर्म होमोजिनियस कोऑर्डिनेट असेल त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे PX PY PZ इंटू दिस ब्रॅकेटेड टर्म, म्हणजे हा जो ही जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला इकडे लिहायची आहे. ओके, तर हा फॉर्म कोणता झाला, तर 3D स्केलिंग. ओके, त्याच्यानंतर आहे 3D रिफ्लेक्शन. 3D रिफ्लेक्शन मध्ये सुद्धा तुम्हाला आता 2D रिफ्लेक्शन मध्ये आपण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस यासाठी घेतला होता, पण आता ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 कोऑर्डिनेट्स आहेत एक्स वाय अँड झेड. ओके, तर आता ह्याच्यामध्ये बघा, आपण इथे 2 एक्झाम्पल घेतले, याच्यापेक्षा तुम्ही जास्ती पण लिहू शकता नोटेशन्स. बघा मी इथे एक घेतलेला आहे, दी रिफ्लेक्शन मॅट्रिक्स रिलेटिव्ह टू दी वाय झेड प्लेन. म्हणजे जर याच्यामध्ये वाय झेड प्लेन सोबत जर रिफ्लेक्शन घेतलं तर त्याच्यामध्ये बघा काय येणार आहे, त्याच्यामध्ये वाय झेड सोबत घेतलं तर एक्स कोऑर्डिनेट फक्त -1 येईल आणि बाकीचे कोऑर्डिनेट्स काय असतील, डायगोनल एलिमेंट 1 असतील. आणि त्याच्यामध्ये पॅरेलल घेतला रिलेटेड टू AX युनिट्स, देन -1 अँड 2 AX आणि रिमेनिंग आर 1. ओके, दिस इज 3D रिफ्लेक्शन. अँड लास्ट वन 3D रोटेशन.
3D rotation about an axis, it can be any x, y or z axis or some arbitrary axis. आता याच्यामध्ये रोटेशन जसं आपण घेतलं एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, तर त्याच्यामध्ये बघा, वी रोटेट द वर्टेक्स अबाउट वन ऑफ द थ्री ऑर्थोगोनल एक्सेस, सच रोटेशन आर कॉल्ड एज युलर रोटेशन. ओके, जर याच्यामध्ये जर 3D रोटेशन घेतलं तर ते युलर रोटेशन असंही कॉल केलं जातं. 3D कॅन बी सीन ऍज रोटेटिंग पॉइंट पी ऑफ एक्स वाय झेड ऑन अ पॅरेलल प्लेन, सॉरी ऑन अ प्लेन पॅरेलल विथ द एक्स वाय प्लेन ऍज शोन इन फिगर. आता याच्यामध्ये बघा तीन ऍक्सिस आहेत एक्स वाय अँड झेड, त्याच्यामध्ये ओरिजिनल पॉइंट आहे पी ऑफ एक्स वाय झेड आणि जो रोटेट केलेला आहे तो पॉइंट आहे पी ऑफ एक्स डॅश वाय डॅश अँड झेड डॅश. ओके, वेन झेड ऍक्सिस इज रोटेटेड, आता याच्यामध्ये आपण कोणताही ऍक्सिस रोटेट करू शकतो. तर जर एक्स ऍक्सिस रोटेटेड केलं तर त्याच्यामध्ये एक्स कोऑर्डिनेट सेम राहणार आहे आणि त्याच्यामध्ये एक्स आय वाय कोऑर्डिनेट काय होतील चेंज होतील. म्हणजे बघा जेव्हा झेड ऍक्सिस रोटेट करतो तेव्हा झेड ऍक्सिस ची व्हॅल्यू सेम ठेवायची आहे, त्याच्यामध्ये एक्स डॅश आणि वाय डॅश कोऑर्डिनेट चेंज होतील. ओके, त्याच्यानंतर बघा जेव्हा आपण एक्स ऍक्सिस रोटेट करतो तेव्हा एक्स ऍक्सिस सेम राहणार आहे आणि वाय डॅश झेड डॅश चेंज होणार आहे. आणि थर्ड वन बघा, अबाउट वाय ऍक्सिस जेव्हा चेंज करू तेव्हा वाय ऍक्सिस सेम राहणार आहे आणि एक्स डॅश झेड डॅश चेंज होणार आहे. कम्पॅरेटिव्हली तुम्हाला तो स्टडी करायचा आहे बघा याच्यामध्ये 3D रोटेशन मध्ये, म्हणजे जेव्हा तुम्हाला तीन इक्वेशन्स येतील, एक आहे तो झेड ऍक्सिस, दुसरा आहे तो वाय एक्स ऍक्सिस आणि थर्ड आहे तो वाय ऍक्सिस. आणि जेव्हा झेड ऍक्सिस ची घेतो तेव्हा झेड ऍक्सिस कॉन्स्टंट एक्स डॅश वाय डॅश चेंज होती, एक्स ऍक्सिस घेतो तेव्हा एक्स ऍक्सिस कॉन्स्टंट वाय आणि झेड चेंज होतील आणि सेम वायचं वाय असताना जेव्हा वाय सोबत रोटेट करतो तेव्हा वाय कोऑर्डिनेट सेम राहील आणि एक्स डॅश झेड डॅश चेंज होतील. ओके, आता याच्यामध्ये हा सिक्वेन्स आहे, तुम्हाला हे प्रॉपरली लक्षात ठेवलं तर तुम्हाला इझी जाईल. तर आता याच्यामध्ये बघा इक्वेशन काय आहे एक्स डॅशचं, एक्स कॉस बीटा मायनस वाय साईन बीटा, आणि वाय डॅशचं इक्वेशन आहे एक्स साईन बीटा प्लस वाय कॉस बीटा. आता हे जे इक्वेशन्स आहेत ते तुम्हाला 2D रोटेशन वरूनच मिळतील, तर त्या टाइप मध्येच तुम्हाला हे फाइंड आउट केलेले आहेत. अगेन आपल्याला इथे फाइंड आउट करायचे नाहीये, इथे जस्ट आपण फॉर्म्युला घेतो. आता फक्त याचे जे एक्स डॅश आणि वाय डॅश मध्ये याचे एक्स वाय झेडचे जे काही कोऑर्डिनेट आहेत ते फक्त आपल्याला मॅट्रिक्स मध्ये लिहायचे. एक्स डॅशचं इक्वेशन बघा, एक्सचा कोऑर्डिनेट आहे कॉस बीटा आणि वायचा कोऑर्डिनेट आहे मायनस साईन बीटा. वाय डॅश मध्ये बघा एक्सचा कोऑर्डिनेट आहे साईन बीटा आणि वायचा कोऑर्डिनेट आहे कॉस बीटा. ओके, हा मॅट्रिक्स इथे क्रिएट होईल. त्याच्यानंतर सेकंड बघा एक्स ऍक्सिस, एक्स ऍक्सिस ची जेव्हा रोटेट करतो तेव्हा त्याचे पॉइंट बघा, तुम्हाला आता इथे वाय आणि झेड मिळेल. बघा वाय डॅशचं इक्वेशन काय येईल, वाय कॉस बीटा मायनस साईन झेड बीटा, आणि झेड डॅशचं इक्वेशन आहे वाय साईन बीटा प्लस झेड कॉस बीटा. आता हे इक्वेशन आपण वाय झेड का घेतलं, तर याच्यामध्ये झेड कॉन्स्टंट होता म्हणून आपण एक्स आणि वाय घेतलं. आता इथे एक्स रोटेट होतो त्यामुळे एक्स कॉन्स्टंट येणार आहे आणि वाय झेड चेंज होईल, दॅट इज वाय अँड झेड आणि त्याचा मॅट्रिक्स असणार आहे. आता इथे वाय झेड अँड वाय झेड वाय डॅश अँड झेड डॅश, तर आपल्याला हे दोन इक्वेशन मिळतील. एक्स डॅशचा कोऑर्डिनेट वनच येणार आहे कारण आपल्याला तिथं काही लिहायचं नाही, तो कॉन्स्टंट आहे त्यामुळे. तर वाय डॅशचे वाय डॅशचे कोऑर्डिनेट्स बघा, वायचा कोऑर्डिनेट आहे कॉस बीटा आणि झेडचा कोऑर्डिनेट आहे साईन बीटा. आता तुम्हाला ह्या फर्स्ट कॉलमला लिहायचं नाहीये, तर फर्स्ट कॉलम हा एक्स साठी आहे वाय साठी आहे आणि हा झेड साठी आहे आणि हा होमोजिनियस आहे. ओके, तर या टाइपमध्ये व्यवस्थित लक्षात ठेवून तुम्हाला तो मॅट्रिक्स काय करायचा आहे क्रिएट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर हा लास्टचा रोटेट अबाउट वाय ऍक्सिस, सेम जसं आपण एक्स डॅश सॉरी एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस साठी काढला त्याच टाइपमध्ये आपल्याला झेड ऍक्सिस वाय ऍक्सिस साठी काढायचं आहे. सॉरी, तर या टाइपमध्ये तुम्ही हे सॉल्व्ह करून बघायचे आहेत सगळे आणि याच्यामध्ये तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला सांगा. तर हे कशाचे इक्वेशन्स आहेत मॅट्रिक्स, तर 3D रोटेशनचे. 3D रोटेशन मध्ये तुम्हाला तीन इक्वेशन्स येतील एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस अँड झेड ऍक्सिस. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला नेक्स्ट कन्सेप्ट याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. The above rotations are also known as yaw, pitch and roll. हे तुम्हाला filling the blank साठी सुद्धा येतं की याच्यामध्ये कशाला काय कॉल केलं जातं. तर आता जेव्हा आपण रोटेट करतो एक्स ऍक्सिस सोबत वाय ऍक्सिस सोबत आणि झेड ऍक्सिस सोबत तेव्हा त्याला एक पर्टिक्युलर नेम असाइन केलेलं आहे. तर बघा, वी आर युझिंग दी राईट हँड सिस्टीम अँड दी व्हर्टिकल ऍक्सिस इज ऑलवेज वाय. म्हणजे आपण ही जी डायग्राम बघितली याच्यामध्ये, तर हा राईट हँड रूल आहे. तर ह्या राईट हँड रूल नुसार आपल्याला ते बघायचं आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, जेव्हा आपण
रोटेट करतो. रोल इज द अँगल ऑफ रोटेशन अबाउट झेड ऍक्सिस, पिच इज द अँगल ऑफ रोटेशन अबाउट एक्स ऍक्सिस, अँड यॉ इज द अँगल ऑफ रोटेशन अबाउट वाय ऍक्सिस. म्हणजे आपण जर एक्स ची व्हॅल्यू आपण जर रोल कन्सिडर केली तर याचा आपण जे फॉर्म्युले इथे फाइंड आउट केलेले आहे तर त्याच्यामध्ये बीटा व्हॅल्यू बघा, झेड ऍक्सिसचा जो मॅट्रिक्स आहे तो घ्यायचा आहे ते, आणि त्याच्यामध्ये फक्त एक्स बीटाची व्हॅल्यू ऍज अ रोल म्हणून पुटअप करायची आहे. इथे एक्स ऍक्सिस मध्ये त्याची व्हॅल्यू पिच म्हणून पुटअप करायची आहे आणि वाय ऍक्सिस घेतला याच्यामध्ये त्याची व्हॅल्यू यॉ म्हणून पुटअप करायची आहे. हा डायग्राम रोल पिच अँड यॉ, ओके, इथे या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असते. हॅलो हॅलो, हा बोला. हा ओके, स्टॉप कर. Thank you.